मुंबईतील डबल डेकर बसला फार जुना इतिहास आहे अगदी ब्रिटिश काळापासून मुंबईच्या रस्त्यांवरती धावणारी ही डबल डेकर बस कालांतराने दिसेनाशी झाली परंतु आता मुंबईत मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक आनंदाची खबर आहे डबल डेकर ही काळाप्रमाणे बदलली आहे मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार आता डबल डेकर बस ही एक इलेक्ट्रिक रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ही भारतातील पहिली वहिली अशी एक डबल डेकर इलेक्ट्रिक बस असणार आहे बेस्टनी काही खाजगी कंपनीला नऊशे इलेक्ट्रॉनिक बसचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यातील पन्नास टक्के बसेस या दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मार्च पर्यंत वितरित केल्या जातील अठरा ऑक्टोबर दोन हजार बावीस म्हणजेच आज उर्वरित डेकर बसचं अनावरण सोहळा झाला आणि ही भारतातील पहिली वहिली अशी इलेक्ट्रिक डबल डेकर बस ठरणार आहे बेस्टने काही कंपन्यांना नऊशे इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यातील पन्नास टक्के या मार्च दोन हजार मध्ये त्याचे वितरित केले जाईल आज अठरा ऑक्टोबर दोन हजार बावीस इलेक्ट्रिक बसचं अनावरण करण्यात आलं या अनावरणामध्ये लॉन्च झालेल्या काही बसेसची चाचणी बाकी आहे ती चाचणी पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर पर्यंत ती जनतेच्या सेवेसाठी रुजू होणार आहे ही संपूर्ण माहिती झाली ती इलेक्ट्रिक डबल डेकर बसच्या संदर्भातली परंतु तुम्हाला माहिती आहे का ब्रिटिश काळामध्ये मुंबईच्या रस्त्यावरती धावणारी त्या डबल डेकर बसचा इतिहास तो जर जा तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्णपणे पहा नमस्कार मी ज्योती आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र तुम्ही अजूनही टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आमच्या पेजला देखील फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुंबईमध्ये धावणारी डबल डेकर बस ही ब्रिटिश काळखंडाचे प्रतिबिंब मानले जाते साहजिकच एका ब्रिटिश माणसानेच या डेकर बसचा शोध लावला होता पॅरिसमध्ये राहणाऱ्या एका फ्रेंच माणसाने अठराशे अठ्ठावीस मध्ये घोड्याच्या साह्याने दोन डबल डेकर बसचा शोध लावला कालांतरेन त्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला त्यानंतर लंडनवासियांना देखील या डबल डेकर बसचे वेध लागले त्यांनी देखील अशा पद्धतीचे संशोधन सुरू केले त्याच्यामध्ये काहीसे फेरबदल करत त्यांनी देखील लंडनच्या रस्त्यावरती ही डबल डेकर बस घोड्याच्या साह्याने धावू लागली त्यानंतर यामध्ये बावीस प्रवाशांचा समावेश झाला अशा पद्धतीने ही डबल डेकर बस पूर्ण झाली आणि त्यानंतर ती मुंबईमध्ये देखील आपल्याला दिसू लागली लंडन डबल डेकर बस ही प्रथम एकोणीशे सदतीसमध्ये भारत देशामध्ये फिरू लागली ज्यामध्ये बसने घोड्यावरती चाललेल्या वाहनांच्या रूपामध्ये ती हाती घेतली औद्योगिकरणामध्ये भारतातील वाहतुकीला मागे टाकले घोड्यांच्या जागी चाकाचा आणि इंजिनाचा वापर करण्यात आला सुमारे दोनशे बससह ही सुरू झालेली डबल डेकर बस एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये आठशे ब्याऐंशी पर्यंत हिचा आकडा पोचला बेस्टमध्ये एकूण तीन हजार तीनशे सदतीस बसेस आहेत दोन हजार बावीसपर्यंत एकूण ह्यांचा आकडा चार हजार पन्नासपर्यंत जाऊन पोचला त्यानंतर बसच्या ताफ्यात तीनशे त्र्याण्णव बसेस जोडल्या गेल्या शहरामध्ये सातत्याने आता एकशे एकवीस डबल डेकर बस ह्या फिरत असतात कालांतराने मुंबईतील लोकसंख्या वाढत गेली आणि यामध्ये डबल डेकर बसची लोकप्रियता देखील वाढली त्यातील सर्वात जास्त लोकप्रिय असलेले मॉडेल म्हणजे फ्रेंट इंजिस्ट रूट मार्टल हे लोकप्रिय मॉडेल होते हे मॉडेल एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये विकसित झाले याचा दुसरा मजला खुला असल्यामुळे लोकांना फार याचे आकर्षण वाटू लागले त्यामध्ये बसून लोकांना एक वेगळीच मजा यायला लागली यानंतर अजून एक अवस्मरणीय मॉडेल लॉन्च झाले ते म्हणजे ब्रेंडी बस हळूहळू भारतात याच्या शहरांमध्ये डबल डेकर बसचा वावर मोठ्या प्रमाणात दिसू लागला यामध्ये कोलकाता मुंबई हैदराबाद बँगलोर अशा शहरांचा समावेश होऊ लागला त्यानंतर मुंबईत इलेक्ट्रॉनिक सप्लायर ट्रान्सपोर्ट एंडरटेकिंगच्या परिवहन विभागामध्ये बऱ्याच काळापासून जाणू लागला त्यानंतर डबल डेकर बस ह्या फायदेशीर न ठरू लागल्या त्यानंतर हळूहळू मुंबईच्या रस्त्यांवरती डबल डेकर बस ही नाहीशी होऊ लागली परंतु महाराष्ट्र प्रशासनाच्या आता नव्या नियमानुसार इतिहासात जमा झालेले ते चंदेरी पान पुन्हा एकदा आपल्याला इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे काही दिवसांनी तुम्ही आम्ही आपण सर्वजणच या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा प्रवास करू तुम्हाला हा प्रवास कसा वाटेल हा आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईकदेखील करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो देखील करा धन्यवाद